इचलकरंजीतील व्यावसायिक सरदार मुजावर यांचं अपहरण करून 11,35,000 मुद्देमाल लंपास केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी आनंदा जर्मनीला शहापूर पोलिसांनी अटक केली। त्यामुळे या गुन्ह्यातील सर्व संशयितांना अटक झाली असून त्यापैकी 5 जण पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर एकूण 33 गुन्हे दाखल असून आनंदा जर्मनीवर 11 गुन्हे नोंद आहेत। इचलकरंजीतील रिअल इस्टेट व्यावसायिक सरदार मुजावर यांचं कोयत्याचा धाक दाखवत 5 ऑगस्ट रोजी अपहरण करण्यात आलं। त्यानंतर 11,35,000 मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणी जर्मनी टोळीचा म्होरक्या आनंद जर्मनीसह 14 जणांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांनी रुपेश नरवाडे, मेहबूब अकली, अरबाज शेख, राज सूर्यवंशी या पोलीस रेकॉर्डवरील 14 जणांना अटक केली। त्यांच्याकडून 33,000 रोकड, 4-चाकी गाडी, 4 दुचाकी, 4 कोयते जप्त केलेत। त्यापैकी नरवाडे आणि सूर्यवंशी यांच्यावर प्रत्येकी 5 तर अकली आणि शेख यांच्यावर प्रत्येकी 1 गुन्हा दाखल आहे। मुख्य संशयित आनंदा जर्मनीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 11 गुन्हे दाखल असून तो सांगली जिल्ह्यातील खानापूर इथं पोलिसांना सापडला। गेल्या महिन्याभरात 13 आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यारे आणि इतर मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला होता। मुख्य आरोपी ज्याच्यावर यापूर्वी देखील मोक्याचा गुन्हा दाखल आहे असा आनंद जर्मनी हा फरार होता, त्याला काल रोजी शहापूर पोलिसांनी अटक केलेली असून त्याच्यासोबत अजून या गुन्ह्यामध्ये इतर कोण आरोपी होते त्याबाबत आणि या गुन्ह्याचा उद्देश करण्यामागे त्याला माहिती देण्यात कोणाचा हात होता या अनुषंगाने देखील पुढील तपास करत आहोत। जर्मनी टोळीच्या नावाखाली कोणी जर खंडणी किंवा तशा प्रकारचा प्रकार या इचलकरंजी शहरामध्ये व्यापाऱ्यांसोबत कोणी करत असेल तर पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की आपण स्वतः पोलिसांपर्यंत येऊन सदर बाबतीत माहिती पोलिसांना द्यावी, आपले नाव गोपनीय राखले जाईल। अपहरणाच्या गुन्ह्यानंतर फरार झालेल्या आनंदा जर्मनीकडे कसून चौकशी केली असता तो फरार असलेल्या कालावधीत गोवा, मुंबई, शिर्डी आणि कराड इथं राहत असल्याचंही स्पष्ट झालं।